ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील सगळीच पात्र खास आहेत आणि प्रत्येकाची अशी एक वेगळी ओळख आहे. यातलंच सगळ्यांना आपलंसं करणारं पात्र म्हणजे सुमी. अभिनेत्री नम्रता प्रधान सुमीच्या भूमिकेत आहे. साधी सरळ भोळ्या स्वभावाची सुमी प्रेक्षकांना प्रचंड भावते. दुनिया में दो लोग बहुत शरीफ होते हैं, पहला मैं और दूसरा बहुत ढूंढा पर मिला नहीं इसलिए दूसरा भी मैं. छत्रीवाली या मालिकेतून नम्रता खरतर घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. मात्र ही मालिका मिळण्याआधी नम्रताची परिस्थिती खूप बेताची होती. इथपर्यंत पोहोचण्यासाठी नम्रताला खूप जास्त स्ट्रगल करावा लागला. तिचं बालपण देखील कष्टाचं गेलं. आजी आजोबा, काका, आई बाबा, बहीण भाऊ अशा एकत्र कुटुंबात तिचं बालपण गेलं. नम्रता कल्याणला लहानाची मोठी झाली. आजोबांची पेन्शन होती तोपर्यंत सगळं सुरळीत सुरू होतं. मात्र आजोबांच्या निधनानंतर सगळं आर्थिक गणित विस्कटलं आणि पैशाची चणचण निर्माण झाली. नंतर तिच्या काकांचं लग्न झालं आणि ते वेगळे राहू लागले. नम्रताचे आई बाबा वेगळे झाल्यामुळे तिला आई वडिलांचं एकत्र सुख कधीच मिळालं नाही. आई वडिलांपासून लांब राहणं हे माझ्यासाठी फार कठीण होतं, पण जसं मालिका मिळाल्यानंतर वेगळं राहणं हे सगळ्या आजकाल लीड करतातच बेसिकली. तर मुलं मुली हे बाहेर पडतात, नवीन नवीन शिकतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण की ह्याच्यातनंच स्वतःला घडवता येतं. आणि आय थिंक की मी फॅमिलीपासून लांब राहिले, फ्रेंड सर्कलपासून, एव्हरीबडी, म्हणजे त्या सगळ्यांपासून लांब राहिल्यानंतरच मी स्वतःला घडवू शकले. मला लहानपणापासून खूप फॅमिलीजवर आवड होती, म्हणजे मला कुटुंबिक राहणं, फॅमिलीबरोबर राहणं खूप आवडायचं. मला एकटं राहायला आजही आवडत नाही. मी आजही सांगते, मी खूप मनावर दगड ठेवून राहते. मी कधी कधी रात्री रडते सुद्धा, की अरे घरच्यांची आठवण आहे, ते एकटं एकटं वाटतंय. घरातील खर्च भागवण्यासाठी नम्रताच्या आईने नोकरी करण्याचा निर्णय घेतल्याने नम्रताला आजी आणि तिच्या दोन भावंडांची काळजी घ्यावी लागली. पुढे त्यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की लाईट बिल भरायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे 3 महिने त्यांच्या घरात लाईट नव्हते. मेणबत्तीच्या प्रकाशावर अभ्यास करत ती शाळेत दुसरी आली. नम्रता 10वीत असताना तिच्या आईचं ऑपरेशन झालं तेव्हा नम्रताने डबे द्यायला सुरुवात केली. यासाठी तिला दिवसाला जवळपास 100 चपात्या लाटाव्या लागायच्या. 10वीचा अभ्यास आणि अंगावर पडलेली घराची जबाबदारी ही नम्रताची खरी कसोटी होती. मम्मीला मी पहिले खूप लहान होते, आय थिंक 10 वर्षाची 11 वर्षाचं सांगायचे मला 2 चपातीचे गोळे ठेव करायला वगैरे. मम्मीनी पप्पानी मला कधी हे नाही सांगितलं की तुला करावंच लागेल ना, त्यांनी मला कधी माझ्या अंगावर जे रिस्पॉन्सिबिलिटी लादल्या. 12वीत असताना तिने एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये नोकरी केली. याच दरम्यान तिने पार्लरचा कोर्स देखील केला आणि 3 महिने एका पार्लरमध्ये काम देखील केलं. पार्लरच्या क्षेत्रात जम बसू लागल्याने तिचं स्वतःचं सलॉन तिने सुरू केलं. नम्रताच्या या कष्टाचं चीज झालं आणि त्यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू का होईना सुधरायला लागली. याच दरम्यान वडील अचानक परदेशी गेल्याने नम्रता एकटी पडली. आईसोबत तिचा बॉन्ड होताच पण वडील तिच्या जास्त जवळचे. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि जसे पप्पा आता तिथून माझे इथे आलेत तर मी बाबांना म्हणाले की आता 14 वर्ष तुम्ही तिथे बाहेर राहिलात फॅमिलीपासून लांब, त्यानंतर मग आमच्याबरोबर असं कोणीच नाही, आई, बहीण, भाऊ, तर मग तुम्ही आता इथेच राहा. मग त्या पद्धतीत आमच्या दोघांबरोबर एक म्हणतात ना शेअरिंग झाले, 50% पप्पा बघता 50% मी. तर मलाही आता असं फील होतं की मी हेड ऑफ द, म्हणजे नाही का आपण एक हेड असतो घरातलं, तसं आता मला असं फील होत नाही की मी लहान आहे. मला नेहमी असं फील होतं की मी घरात कोणतरी मोठी आहे ज्या मला गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि ॲक्च्युली माझ्या फॅमिलीला बऱ्यापैकी गोष्टी कधी पप्पालाही नाही आजपर्यंत काही गोष्टी पप्पा घाबरले की अरे हॉटेलचं आता चालू आहे कसं करणार. पप्पा मला दिवसातनं 10 कॉल 20 कॉल करत असतात, त्यामुळे जास्तीत जास्त मी माझ्या बाबांशी बोलते. कॉलेजनंतर रात्री वेळ मिळाला की नम्रता मेहंदीच्या, ते पण ब्रायडल मेहंदीच्या 5 ते 6 ऑर्डर्स घ्यायची. नम्रताला कतारमधून महिना 50,000 चांगली नोकरी चालून आली होती. मात्र नम्रता ही वडिलांसारखी परदेशी गेली असती तर मग कुटुंबाचं काय झालं असतं, या विचाराने तिने या संधीवर पाणी सोडलं. पुढे एकाने तिला TV मालिकांसाठी ऑडिशन देण्याचा सल्ला दिला. पहिल्याच ऑडिशनला नम्रताने एकदा नाही तर 2 वेळा फंबल दिला आणि मग तिथल्या ज्युरींनी तिला अभिनय शिकण्यासाठी एकांकिका आणि नाटक करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा एकाने तिला ऑडिशनसाठी विचारलं आणि योगायोग म्हणजे 3 महिन्यापूर्वी ज्यासाठी पहिलं ऑडिशन द्यायला गेलेली तीच स्क्रिप्ट, त्याच कॅरेक्टरसाठी हे ऑडिशन पुन्हा तिच्या वाट्याला आलं होतं. पुन्हा भरपूर फंबल आणि रिटेक झालेलं हे दुसरं ऑडिशन पार पडल्यानंतर तिने आशाच सोडून दिली. मात्र दुसऱ्या दिवशी तिला प्रोडक्शनमधून आईला घेऊन भेटायला यायला सांगितलं तेव्हा त्याने ती सिलेक्ट झाल्याची गुड न्यूज त्या दोघींना दिली.
ही ऑडिशन होती 2018 भेटीला आलेल्या स्टार प्रभाच्या छत्रीवाली या मालिकेसाठी. मात्र तिच्या फर्स्ट ऑडिशनचा मजेशीर किस्सा तिने आमच्यासोबत शेअर केला आहे. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स, मला जे ऑडिशन करायचं असायचं ना, तर मी आहे ना असं कुठेतरी फोन ठेवायचं आणि हां असं असं खाली अँगल वगैरे मला खरंच काही माहीत नव्हतं. तर मग नंतर आहे ना मला जेव्हा छत्रीवालीची ऑडिशन द्यायची होती ना, तेव्हा लिटरली मी खुर्चीवर कपडे असे म्हणजे रचून त्याच्यावर असा फोन ठेवला आणि ह्या अँगलला मी असं ऑडिशन दिली. मला अनिकेत जो आहे असोसिएट होता, तो म्हणाला अशी ऑडिशन नाही देत, एक काम कर मी त्याला रेफरन्स पाठवतो तू तसं कर. आणि मी तशी ऑडिशन दिल्यानंतर मग मला बोलवलं गेलं, मग मॉकशूट वगैरे सगळं झालं. सो माझा तो फर्स्ट एक्सपिरियन्स लाईफमधला. तिथे पण मॉकशूटला जेव्हा मी गेले 7 बोलवलेलं, मला 4:30 आम्ही एकच ऑडिशन करत होतो. ते माझ्यासाठी मेमोरेबल आहे कारण की अजून पण माझ्याशी तो कधी बोलला तर बोलता नम्रता आठवतं का तुला तो दिवस, म्हटलं मी कधीच विसरणार नाही. सो माझ्यासाठी स्टार्टअप तो होता आणि आज जे मी काही काम करते त्याच्याने मला माहिती आहे की माझ्यामध्ये कुठल्या लेवलला ग्रोथ झाली आहे. सेटवरचा पहिला दिवस, सीनमधले फंबल्स, त्यानंतर दिग्दर्शकाचा पडलेला ओरडा, या सगळ्यामुळे ती भांबावून गेली होती. मात्र त्यानंतर तिने सेटवर स्वतःच आरशासमोर प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. अभिनयाची कोणतीच बॅकग्राऊंड नसताना नम्रताने या मालिकेतील मधुरा ही भूमिका उत्तमरित्या पार पाडली. पहिल्याच मालिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिका सुरू झाल्यानंतर खरा स्ट्रगल होता. मढला शूटिंग होत असल्याने 1.5 महिना कल्याण ते दादर आणि दादर ते मढ असा दररोज 9 शिफ्ट संपल्यानंतरचा तिचा हा प्रवास. नंतर सेटवर जो दुपारी ब्रेक टाईम व्हायचा त्यात ती घर शोधण्यासाठी बाहेर पडायची. नम्रताला पहिल्याच मालिकेच्या सेटवर पॉलिटिक्स आणि गॉसिपचा देखील सामना करावा लागला असं तिने सांगितलं होतं. नम्रताचा स्ट्रगल संपता संपत नव्हता. नम्रता जिथे एकटी राहत होती तिथे तिला भयानक अनुभव आला. एक मुलगा तिच्या मागे लागला होता. त्या मुलाने तिला एकटी येत असताना अनेकदा गाठण्याचा प्रयत्न केला. एवढंच करून तो थांबला नाही तर काही दिवसांनी नम्रता एकटी घरी झोपलेली असताना घराच्या खिडकीवर दगड मारून तो आत आला आणि तिच्या समोर बसला. नम्रताने आरडाओरड केल्यानंतर तो तिथून पळून गेला. त्या रात्री नम्रताचा थरकाप झाला होता आणि विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी मालिकेतला खूप महत्त्वाचा सीन शूट होणार होता. एकटं राहणं, रात्री अपरात्री उशीरा येणं, सेटवर दिवसभर काम करणं, या सगळ्या प्रसंगामधून नम्रता खूप काही शिकली. ही मालिका संपल्यानंतर लॉकडाऊनमध्ये नम्रताकडे खरं तर काहीच काम नव्हतं. तिने फॅमिलीसोबत वेळ घालवला. जसजसं लॉकडाऊन संपत होतं तेव्हा पुन्हा एकदा तिने ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली आणि मग ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतील कॅरेक्टर रोलसाठी तिला विचारणा झाली. एका मालिकेत लीड रोल केल्यानंतर या मालिकेत तिने साईड रोल घेतलेला पाहून खरं तर अनेकांना आश्चर्य वाटलं. मालिका करता करता तिने मग हळूहळू ब्लॉगिंग करायला सुरुवात केली आणि मग नम्रताचे सेटवरचे पडद्यामागचे व्लॉग्स पाहून प्रेक्षक आनंदित झाले. मात्र हे करताना देखील तिला सेटवर हे कशासाठी करतेस, प्रोडक्शनवाले काय म्हणतील, याने काय होणार असं बोलून खच्चीकरण करणारे बरेच होते. पण नम्रताने तिचं व्लॉगिंग सुरूच ठेवलं आणि त्यातूनही तिचा नवा बिझनेस सुरू झाला. फायनली मी चेंज केलं आहे आता, थोड्याने मेकअपला बसणार, हेअर करणार, हेअर बोलले. मग ब्रँड कोलॅबोरेशन यायला सुरुवात झाली आणि मग एक दिवस स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करावा असा विचार तिच्या मनात डोकवला. पण झिरो इन्व्हेस्टमेंट आणि पार्टनरशिपमध्ये सुरू केलेलं हे हॉटेल पार्टनर अचानक सोडून गेल्याने बंद पडलं आणि मग पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं. ॲक्च्युली जेव्हा ते मला कळलं की आता हे सगळं म्हणजे आता बंद पडतंय वगैरे, माझं असं झालं की यार ठीक आहे वॉट एवर, मी पण त्यात इन्वॉल्ड आहे, मी पण पार्टनर आहे आणि माझं पण एक कर्तव्य बनतो. तर जे दोन इन्व्हेस्टर होते ते म्हणाले की आता मॅम काय करणार वगैरे, तर माझं असं झालं की ठीक आहे आपण करूयात काहीतरी. त्यांनी बिचाऱ्यांनी होप सोडलेले आणि मला एकदा त्रास यायचा होत होता की कोणीतरी पैसे इन्व्हेस्ट केले यार, मेहनतीचे पैसे आहेत त्यांचे पण. तर मी त्यांना खूप समजून सांगितलं. ॲक्च्युली त्यांना पण मला विश्वास जिंकायला लागला की त्या ठिकाणी इवन ओनर पण होते, ओनरचं पण असं झालं की नाही आता आम्हाला तुम्हाला द्यायचं नाही, तुम्ही ऑलरेडी आमचा ट्रस्ट तोडला आहे, सो आम्ही काही देणार नाही वगैरे. आणि नंतर मी म्हटलं की नाही, शांततेत घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एकच गोष्ट मी शिकले की शांत राहणं खूप गरजेचं असतं, की जोपर्यंत तुम्ही शांत नाही राहून विचार करत ना तुमच्या गोष्टी सॉर्टआउट होत नाही. आणि मी तेच केलं, मी खूप शांततेत सगळ्यांना समजून वगैरे गोष्टी घेतल्या, थोडेफार पैसे इथून तिथून मॅनेज केले, माझ्याकडे थोडीफार सेव्हिंग होती, हे सगळं करून फायनली मम्मी पप्पांना मी कन्व्हे केलं. कन्व्हे झाले मम्मी पप्पांना मी पहिले विचारलं की तुमच्याकडनं होणार आहे का, तुम्ही करू शकता का, असं जबरदस्ती नाही आहे. तर मम्मी पप्पा बोलले नाही चालेल म्हणून. आणि मला पप्पांना माझ्या आमच्याचकडे ठेवायचं होतं, मला ते कारण पण मिळालं. तर माझे पप्पा परत जात होते
मग ते झालं छान मस्त. आणि मला लकीली तुला सांगू, ते म्हणतात ना आपल्याबरोबर कुठेतरी देव असतो, मला 4 दिवस सलग सुट्ट्या मिळाल्या. ना मला इथून ब्रेक घ्यायची गरज लागली, ना माझा पर डेचा काही इश्यू वगैरे की बाबा आता माझा पर डे जातो आहे तोही प्रॉब्लेम नाही. मला समर्थकृपेने 4 दिवस सुट्टी मिळाली. तर त्या 4 दिवसांमध्ये आम्ही हॉटेल साफ केलं, सगळं शॉपिंगला गेलो, बहिणीबरोबर लोगो ठरवला, नाव ठरवलं, ब्रँड सगळं 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 करून सेटअप करून मी बरं शूटला आले. स्वतःचं नाव जोडलं गेल्याने तिला काहीही करून हे हॉटेल पुन्हा सुरू करणं गरजेचं होतं. आणि तिने तिच्या प्रयत्नांनी आणि कुटुंबियांच्या मदतीने ते जमवून देखील आणलं. आज हे प्रधान कट्टा नावाचं तिचं हॉटेलही व्यवस्थित सुरू आहे. नम्रता उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच इन्फ्लुएन्सर म्हणून स्वतःला प्रेझेंट करते. ती व्लॉगर म्हणूनही अनेकदा समोर येते. एकेकाळी लाईट बिल भरायला पैसे नसणारी, 100 पोळ्या बनवून डबे देणारी नम्रता या परिस्थितीवर मात करत ठाण्यात घर घेते, स्वतःची गाडी घेते आणि स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहते. मात्र हे सगळं सहज सोपं नव्हतं. म्हणूनच अशा अनेक स्ट्रगल करणाऱ्यांसाठी तिने एक मोलाचा सल्ला दिला. एकच मी सांगेन की काम करताना माणसाने नेहमी विचारपूर्वक कराव्या. त्यानंतर कोणाच्याबद्दल चुगल्या, कोण काय करते काय नाही आपल्याला काही गरज नाही आहे. तुम्ही स्वतःवर फोकस करा. आपले मार्ग कायम उघडे असतात, ते मार्ग शोधायचे, ऑनेस्ट राहायचं, छान राहायचं, हॅपी राहायचं. आणि जे काही प्रॉब्लेम्स आले आहेत ना, ते फेस करण्यासाठी एक वेळ असतो, तो स्वतःला थोडासा मेंटली वेळ द्या, शांत राहा. गोष्टी हळूहळू तुमच्याचकडनं सॉर्ट आउट होणार, तुम्हाला कोणाची गरज आयुष्यात कधीच पडणार नाही. तुम्हाला नम्रताची ही स्ट्रगल स्टोरी कशी वाटली हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा. एंटरटेनमेंट विश्वातील या आणि अशाच लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.